अच्छा टॉपिक आहे डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशन इज अ कॉम्प्लेक्स फर्टिलायझेशन मेकॅनिझम इन फ्लावरिंग अँजिओस्पर्मिक प्लांट. आता जे डबल फर्टिलायझेशन आहे ते कॉम्प्लेक्स आहे, गुंतागुंतीचं आहे, प्रोसेस आहे. फ्लावरिंग प्लांटमध्ये ते कॉम्प्लेक्स आणि गुंतागुंतीचं प्रोसेस आहे असं त्याचं म्हणणं आहे. डिस्कवर्ड बाय नॉस्चिन इन द लिलियस प्लांट लाईक लिलियम अँड फ्रिटिलारिया. तर आता हे जे डबल फर्टिलायझेशन प्रोसेस आहे ते नॉस्चिन नावाच्या शास्त्रज्ञांना शोधलेले आहे. आणि तो जेव्हा लिलियस प्लांटचा अभ्यास करत होता, लिलियसमधले काही एक्झाम्पल दिलेले आहे, लिलियम अँड फ्रिटिलारिया या प्लांटचा अभ्यास करते वेळेस नॉस्चिननं काय केलं, डबल फर्टिलायझेशन प्रोसेस ही शोधून काढलेली आहे. पुढं काय म्हणलं बघा, आफ्टर अ पॉलन ग्रेन हॅज रीच्ड द सर्फेस ऑफ द स्टिग्मा. जेव्हा पॉलन ग्रेन स्टिग्मावरती पडतात, ठीक आहे, इट जर्मिनेट अँड फॉर्म अ पॉलन ट्यूब. तेव्हा ते काय करतात, जेव्हा स्टिग्मावरती पडतात तेव्हा ते जर्मिनेट होतात, वाढ होते त्यांच्यामध्ये आणि पॉलन ट्यूब तयार करतात. विच पेनिट्रेट द स्टिग्मा. मग काय करणार आहेत, ती जे पॉलन ट्यूब आहे ते स्टिग्माला पेनिट्रेट करणार आहे, त्याच्यामध्ये शिरणार आहे, स्टिग्मामध्ये शिरणार आहे. पुढं त्याच्यानंतर स्टाईलमध्ये शिरणार आहे, त्याच्यानंतर ओव्हरी चेंबरपर्यंत ती पोहोचणार आहे, ठीक आहे, अँड देन एंटर्स ओव्हल. आणि काय करणार आहे, नंतर ओव्हलमध्ये सुद्धा एंटर करणार आहे ती पॉलन ट्यूब. द ग्रोथ ऑफ पॉलन ट्यूब इज गाइडेड बाय द केमिकल सिक्रेटेड बाय सायनर्जिड. ठीक आहे, आता पॉलन ट्यूबची ग्रोथला मॅनेज कोण करणार आहे, कंट्रोल करणार आहे. बघा, पॉलन ट्यूब इज गाइडेड बाय केमिकल सिक्रेटेड बाय सायनर्जिड. सायनर्जिडमध्ये जे केमिकल तयार होतील ते केमिकल पॉलन ट्यूबची ग्रोथ कंट्रोल करण्याचं काम करणार आहेत. पुढं काय म्हणलं बघा, इट युजली एंटर ओव्हल थ्रू द मायक्रोपाईल. आता जे पॉलन ट्यूब तयार होणार आहे ते सहसा मायक्रोपाईलमधून एंटर करणार आहे, ठीक आहे. आता बघा, सायनर्जिड आणि तुम्हाला मायक्रोपाईल दाखवतो. आता बघा, हे एम्ब्रियोचं स्ट्रक्चर आहे हे टोटल. तर याच्यामध्ये हे आहे फिमेल एग सेल. तर फिमेल एग सेलच्या साईडला जे आहेत ते आहेत सायनर्जिड. हे बघा, सायनर्जिड म्हणलं आहे, ठीक आहे. आता सायनर्जिडच काय करणार आहेत, पॉलन ट्यूबची लेंथ किंवा ग्रोथला काय करणार आहेत, हे कडकडचे जे सेल्स आहेत ते कंट्रोल करणार आहेत, ते आहेत सायनर्जिड, ठीक आहे. आणि परत आणखीन एक महत्त्वाचं वाक्य त्यानं सांगितलं आहे की मायक्रोपाईलच्या, आता हे जे एंड आहे बघा, ठीक आहे, आता वरचा जो इंड आहे चलाजल इंड, खालचा जो इंड आहे, खालच्या साईडचा जो इंड आहे ते ओपनिंग खुले असणार आहे. या खुल्या ओपनिंगला काय म्हणायचं, इथे एक पोर असणार आहे. या खुल्या ओपनिंगला काय म्हणणार आहोत आपण, मायक्रोपाईल. सहसा पॉलन ट्यूब मायक्रोपाईलच्या या खुल्या भागातूनच एंटर करणार आहे असं त्याचं म्हणणं आहे. पुढं काय म्हणलं बघूया आपण, इट युजली एंटर ओव्हल थ्रू द मायक्रोपाईल. इट इज टर्म्ड ॲज पोरोगॅमी. जर मायक्रोपाईलमधून एंटर केलं तर त्याला म्हणायचं पोरोगॅमी. बट इन सम केसेस इट इज फाउंड टू एंटर थ्रू चलाजा. पण काही केसेसमध्ये काय होणार आहे, चलाजाद्वारे सुद्धा पॉलन ट्यूब एंटर करणार आहे, नोन ॲज चलाजोगॅमी. जर पॉलन ट्यूब चलाजामार्फत एंटर करत असेल त्याला चलाजोगॅमी म्हणायचं. चलाजोगॅमीची आपल्याला इथे डायग्राम दाखवण्यात आलेलं आहे. बघा, हे बघा, ही पॉलन ट्यूब काय झालेलं आहे, हा जो एरिया आहे ह्याला म्हणायचं चलाजल एंड. ह्या चलाजाच्यामधून जर पॉलन ट्यूब अशा प्रकारे एंटर करत असेल त्याला काय म्हणायचं, चलाजोगॅमी. ही जी प्रक्रिया आहे, चलाजामधून जर पॉलन ट्यूब एंटर होत असेल चलाजोगॅमी, मायक्रोपाईलमधून एंटर होत असेल पोरोगॅमी. पुढं काय म्हणलं बघूया, अँड इन सम प्लांट बाय प्रिकर्सिंग द इंटिग्युमेंट्स कॉल्ड मिझोगॅमी. आणि जर इंटिग्युमेंटमधून जर एंटर होत असेल तर त्याला म्हणायचं मिझोगॅमी, ठीक आहे. आता इंटिग्युमेंट म्हणजे काय, हे बघा, हा जो साईडचा भाग आहे हे आहेत इंटिग्युमेंट. तर साईडच्या भागातून जर पॉलन ट्यूब एंटर करत असेल, ठीक आहे, एम्ब्रियो सॅकमध्ये जाण्यासाठी पॉलन ट्यूब जर ह्या इंटिग्युमेंटमधून येत असेल तर त्याला म्हणायचं मिझोगॅमी, ठीक आहे. पुढं काय म्हणलं बघा, मिझोगॅमी. फायनली इट पेनिट्रेट एम्ब्रियो सॅक ऑफ ओव्ह्युल थ्रू इट्स मायक्रोपाईलर एंड. जरी कुठूनही एंट्री होत असेल पण एम्ब्रियो सॅकमध्ये ती मायक्रोपाईलच्या साईडनेच एंटर करणार आहे, ठीक आहे. हे बघा, इथं लक्षात घ्यायचं, जरी मायक्रोपाईलरच्या साईडने येत असेल तरी याच साईडने एंटर होणार आहे. जरी चलाजल एंडने एंट्री होत असेल पॉलन ट्यूबची, वरून जर येत असेल चलाजाच्या साईडनं, तरीसुद्धा इथं मायक्रोपाईलमधूनच एंटर होणार आहे. जरी इंटिग्युमेंटमधूनसुद्धा आतमध्ये येत असेल पॉलन ट्यूब, तरीसुद्धा या खालच्या साईडनं मायक्रोपाईल एरियामधूनच पॉलन ट्यूब काय होणार आहे, या एम्ब्रियो सॅकमध्ये एंटर करणार आहे. पुढं काय म्हणलं बघूया, द पॉलन ट्यूब कॅरिंग मेल गॅमेट्स पेनिट्रेट इन वन ऑफ द सायनर्जिड. काय करणार आहे पॉलन ट्यूब, एका सायनर्जिडच्या मधूनच, कोणत्याही एका सायनर्जिडच्या आतमधूनच एंट्री करणार आहे. वॉटरी कंटेंट ऑफ सायनर्जिड आर ॲब्झॉर्ब्ड बाय पॉलन ट्यूब. आता सायनर्जिडमधलं जे वॉटरी कंटेंट आहे सायनर्जिडमधलं, ते काय करणार आहे, पॉलन ट्यूब ॲब्झॉर्ब करणार आहे.
विच देन रप्चर्स एंड रिलीज द कंटेंट आणि त्याच्यानंतर काय होणार आहे ती पॉलन ट्यूब रप्चर होणार आहे आणि पॉलन ट्यूबमधले जे कंटेंट आहे ते रिलीज करणार आहे इन्क्लुडिंग द टू नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आणि त्याच्यासोबतच त्या कंटेंटसोबतच काय होणार आहेत नॉन मोटाईल म्हणजे हालचाल न करणारे मेल गॅमेट्ससुद्धा काय करणार आहेत इंटर होणार आहेत ॲज नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आर कॅरीड थ्रू हॉलो पॉलन ट्यूब इज नोन ॲज सिफॅनोगॅमी आता पॉलन ट्यूब काय करणार आहे नॉन मोटाईल हालचाल न करणारे मेल गॅमेट वाहून नेणार आहे तर या प्रक्रियेला काय म्हणायचं सिफॅनोगॅमी असं म्हणायचं दॅट इन्शुअर्स फर्टिलायझेशन टू टेक्स प्लेस आणि याच्यामुळे काय होणार आहे फर्टिलायझेशन ही क्रिया घडणार आहे सायनोगॅमी अँड ट्रिपल फ्युजन आर टू इव्हेंट्स ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन आता जे सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे लैंगिक प्रजननाचे सायनोगॅमी आणि ट्रिपल फ्युजन हे दोन महत्त्वाचे इव्हेंट आहेत घटना आहेत लैंगिक प्रजननामध्ये पुढं काय म्हणलं बघूया इन अँजिओस्पर्मिक फ्लॉवरिंग प्लांट अँजिओस्पर्मिक फ्लॉवरिंग प्लांटमध्ये सायनोगॅमी आणि ट्रिपल फ्युजन या दोन महत्त्वाच्या घटना लैंगिक प्रजननामध्ये घडतात असं त्याचं म्हणणं आहे सायनोगॅमी इज द फ्युजन ऑफ आता सायनोगॅमी म्हणजे कायबद्दल सांगितलं बघा सायनोगॅमीबद्दल माहिती सांगितलं आहे सायनोगॅमी इज द फ्युजन ऑफ सायनोगॅमी म्हणजे फ्युजन आहे पुन्हा कुणाचं बघा हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट सायनोगॅमी म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेटचं काय फ्युजन होणे होय आणखी एक वेळेस सायनोगॅमी म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेटचं दोघांचं फ्युजन होणे टू प्रोड्यूस अ डिप्लॉइड झायगोट आणि मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन झाल्यानंतर काय तयार होणार आहे डिप्लॉइड झायगोट तयार होणार आहे अलग लक्षात वेअर ॲज इन ट्रिपल फ्युजन सेकंड हॅप्लॉइड मेल गॅमेट्स फ्युजेस विथ डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस प्रोड्युसिंग प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आणि काय होणार आहे दुसरा जो मेल गॅमेट आहे तो सेकंडरी हॅप्लॉइड मेल गॅमेट काय करणार आहे फ्युजेस फ्यूज होणार आहे कुणासोबत सेकंडरी न्यूक्लियससोबत जे उरलेला मेल गॅमेट होता दोन मेल गॅमेट एंटर करणार होते एम्ब्रियोसॅकमध्ये तर दुसरा जो मेल गॅमेट आहे तो सेकंडरी न्यूक्लियससोबत फ्यूज होऊन काय तयार होणार आहे बघा प्रोड्युसिंग तयार होणार आहे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस किंवा एंडोस्पर्म तयार होणार आहे दॅट डेव्हलप्स इंटू ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म आणि याचा परिणाम काय होईल ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म तयार होईल द झायगोट डेव्हलप्स इंटू एम्ब्रियो झायगोट काय करणार आहे एम्ब्रियोमध्ये कन्वर्ट होणार आहे सायनोगॅमी इज अ टाईप ऑफ जनरेटिव्ह फर्टिलायझेशन सायनोगॅमी हे जनरेटिव्ह फर्टिलायझेशन आहे वेर ॲज ट्रिपल फ्युजन इज अ टाईप ऑफ व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन आणि ट्रिपल फ्युजन हे व्हेजिटेटिव्ह प्रकारचं फर्टिलायझेशन आहे ठीक आहे सायनोगॅमीपासून जनरेटिव्ह फर्टिलायझेशन होईल जनरेटिव्ह म्हणजे काहीतर जनरेट होणार आहे नवीन प्लांट तयार होणार आहे झायगोट फॉर्म झाल्यानंतर सायनोगॅमी झाल्यानंतर आणि व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशनमधून जे नवीन सेल तयार होईल त्याच्यापासून फक्त व्हेजिटेटिव्ह बॉडी तयार होईल ठीक आहे हिअर बोथ द मेल गॅमेट्स पार्टिसिपेट अँड देअरफोर इट इज डिस्क्राईब्ड ॲज ऑर कॉल्ड डबल फर्टिलायझेशन आता या क्रियेमध्ये दोन्ही मेल गॅमेट भाग घेतले होते म्हणून या क्रियेला काय म्हणायचं डबल फर्टिलायझेशन हे बघा इथं डबल फर्टिलायझेशन ची क्रिया आपल्याला दर्शवण्यात आलेली आहे हे आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट किंवा यालाच आपण कार्पेल असं म्हणतो हा जो वरचा भाग आहे तो आहे ती आहे स्टिग्मा हे बघा हे जी पोकळी आहे ह्याला म्हणायचं स्टाईल आणि हा जो पूर्ण एरिया आहे फुगीर एरिया तो आहे ओहरी ओहरीमध्ये या ठिकाणी आहे एम्ब्रियोसॅक हे कडकडचे बघा इंटिग्युमेंट देण्यात आलेले आहेत आता काय झाले पॉलन ट्यूबनं काय केलं पॉलन ग्रेनचं जर्मिनेशन झालं आणि पॉलन ट्यूब तयार झाली ही पॉलन ट्यूब बघा स्टिग्मामध्ये एंटर केली पुन्हा स्टाईलमध्ये एंटर झालेली आहे आणि फायनली इथं ओहरीमध्ये एंटर होऊन मायक्रोपाईल एंडपासून काय होणार आहे ही एम्ब्रियो या एम्ब्रियोसॅकमध्ये एंटर झालेली आहे ठीक आहे एम्ब्रियोसॅकमध्ये म्हणजे पोरोगॅमी इथं झालेली आहे मग एंटर झाल्यानंतर काय होईल आता हे बघा इथं मी काय करतो अशा पद्धतीचं एक एम्ब्रियोसॅक काढून घेतो एम्ब्रियोसॅकच्या सेंटरला आहे एग सेल हे एग आहे आणि हे जे दोन आहेत सायनर्जिड आहेत आणि आतमध्ये सेंटरला हे सेकंडरी न्यूक्लियस आहेत सेकंडरी न्यूक्लियस ठीक आहे मग काय होणार आहे एक मेल गॅमेट पॉलन ट्यूबच्या मधून इथून एंटर झाला सायनर्जिडमधून एंटर होणार आहे हा एक मेल गॅमेट आहे समजा हा एक मेल गॅमेट आहे तर हा मेल गॅमेट या फिमेल्स एकसोबत फ्यूज होईल आणि ही जी प्रिया आहे ही जी क्रिया आहे या क्रियेला म्हणायचं सायनोगॅमी या क्रियेला काय म्हणायचं मेल गॅमेट एक मेल गॅमेट आणि फिमेल एक या दोघांचं फ्युजन होणे म्हणजे सायनोगॅमी आणि हे सेकंडरी न्यूक्लियस आणि एक मेल गॅमेटचं फ्युजन होणे याला म्हणायचं ट्रिपल फ्युजन ठीक आहे ट्रिपल फ्युजन तर अशा पद्धतीने हे डबल फर्टिलायझेशनची प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन किंवा सिग्निफिकन्स महत्त्व डबल फर्टिलायझेशनचं महत्त्व काय काय आहे बघा इट इज युनिक फीचर ऑफ अँजिओस्पर्म अँजिओस्पर्ममधली ही युनिक फीचर आहे खास पद्धत आहे इट इन्शुअर्स दॅट द पॅरेंट प्लांट इन्व्हेस्ट अ सीड
विथ फूड स्टोरेज, आता पॅरेंट प्लांट काय करणार आहे, सीड तयार करणार आहे, त्याच्यासोबतच फूडसुद्धा स्टोअर करणार आहे त्या सीडमध्ये, त्या सीडच्या वाढीसाठी. ओनली इफ द एग इज फर्टिलाइज, जर एग्स फर्टिलाइज झालं तर अशी क्रिया घडणार आहे असं त्याचं म्हणणं आहे. द डिप्लॉइड झायगोट डेव्हलप्स इन टू एम्ब्रिओ, आता झायगोटपासून एम्ब्रिओ तयार होणार आहे, विच कॉन्सिक्वेंटली डेव्हलप इन टू अ न्यू प्लांट, झायगोटपासून एम्ब्रिओ तयार होईल आणि एम्ब्रिओपासून नवीन प्लांट तयार होणार आहे असं त्याचं म्हणणं आहे. पुढं काय म्हणलं, तिसरा जो सिग्निफिकन्स आहे, द ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस डेव्हलप्स इन टू न्यूट्रिटिव्ह एंडोस्पर्म, आता जे ट्रिपल फ्युजन झालं होतं त्याच्यापासून जे एंडोस्पर्म तयार झाला होता तो काय करणार आहे, न्यूट्रिटिव्ह पार्ट तयार करणार आहे, त्याच्यापासून न्यूट्रिटिव्ह पार्ट तयार होणार आहे जे एम्ब्रिओ वाढीसाठी गरजेचं आहे. चौथा सिग्निफिकन्स हा बघा, इट रिस्टोर द डिप्लॉइड कंडिशन बाय फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट, आता काय करणार आहे, हॅप्लॉइड मेल गॅमेट आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेट जर एकमेकाला फ्यूज झाले, हॅप्लॉइड म्हणजे हाफ नंबर ऑफ क्रोमोझोम, तर दोघांचं जर फ्युजन झालं तर डिप्लॉइड कंडिशन ही रिस्टोर होणार आहे. आता शेवटचा सिग्निफिकन्स आहे बघा, इट ऑल्सो हेल्प टू अवॉइड पॉली एम्ब्रॉयनी, आता काय करणे, आता पॉली एम्ब्रॉयनी ही काय करणार आहे, अवॉइड करणार आहे. पॉली एम्ब्रॉयनी काय आहे ते आपण पुढे शिकणार आहोत, फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे. इट ऑल्सो हेल्प टू अवॉइड पॉली एम्ब्रॉयनी, पॉली एम्ब्रॉयनी डबल फर्टिलायझेशनमुळं होणार नाही किंवा त्याला अवॉइड करणार आहे.